काय करते बाळ? पिझ्झा बनवते बघ. आमचं बाळ पिझ्झा बनवते आणि पिझ्झावर सॉस टाकते. आणि तुम्हाला एक गंमत दाखवते. आता करायला लागले बघा सियाचा स्टडी. आता मी घेत बसले ते, पण त्याला म्हटलं थोडंसं डिक्टेट करून, कारण सियाच माझी कुकरची स्थिती झाली. आधी ते बंद करून येते आणि मग मागे मी दिसते मिरर. वायर काढावी अशी, काढून ठेवावी साईडला ठेवा. काय करते बाळ? पिझ्झा बनवते बघ. आमचं बाळ पिझ्झा बनवते आणि पिझ्झावर सॉस टाकते. आमचं बाळ बघा पिझ्झावर सॉस टाकून पिझ्झा बनवलाय. किती यम्मी बघा बघा. कोणाला येतं का एवढा यम्मी बनवता? आता आम्ही खातो काय. अरे आमचा पिझ्झा पडला. हां, बघा आमचा पिझ्झा किती यम्मी आहे. आम नाम नाम हो आम नाम नाम. हे छोट्या बाळाने पिझ्झा खायचा नसतो. धुनले छोट्या बाळाने पिझ्झा खायचा नसतो. छोट्या बाळाने पिझ्झा खायचा नसतो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आज सकाळपासूनच असा पावसाचं वातावरण आहे. आणि सिया स्कूलला चालली होती तेव्हा पण पाऊस येत होता. मागे मी दिसते मिरर मध्ये. तर सिया चालली होती स्कूलला तेव्हा पण पाऊस येत होता. आणि म्हणजे इतका मोठा नाही येते पण चालू आहे, बारीक बारीक चालूच आहे पाऊस. आणि असं ढगाळ वातावरण आहे. आमचं गाईच 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 गाई. हां, बाळ खाऊ बनवते बघा. काय बनवते तुम्हाला सांगते. पिझ्झा बनवते. पिझ्झा है ना. दीदी कुठे? स्कूल. हो, तू कधी जाणार स्कूलला? आत्ता. आत्ता जाणार? कधी विचार ना, त्याचं उत्तर आत्ताच असतं. उद्या. उद्या जाणार? आत्ता नाही तर उद्या. आत्ता उद्या. आत्ता उद्या. खाली बस, तू दिसत नाही. बघ बघ बघ, अगाव पण त्याचा बघा. ऐका, आज मला सियाच्या स्कूलमध्ये पण जायचंय. तर जस्ट मला टीचरना भेटायला जायचं आहे, त्यामुळे मी स्कूल संपल्यावर जाणार. अतुलसोबत जाणार, 2 मिनिटं भेटणार आणि मग लगेच येणार. आम्ही निघताना पाऊस येणे म्हणजे झालं. चला तर दुपारी सियाच माझी कुकरची स्थिती झाली. आधी ते बंद करून येते आणि मग बोलते तुमच्याशी. तर आत्ता वाजले 5:30 आणि दुपारनंतर मी काय म्हणजे सकाळीनंतर व्लॉगच केला नाही. दुपारी मी तुम्हाला सांगितलं की सियाच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं. मग सियाच्या स्कूलमध्ये गेले, टीचर्सना भेटून आले तिच्या. आणि तिथं जरा वेळ झाला आम्हाला. मग येताना माझं हे मंगळसूत्र जे आहे ना, ते थोडंसं दोरा निघाला होता. म्हणजे पूर्ण त्याचा दोरा हे झाला होता. मग ते पण मी गाठवून आणलं आणि ते करून येईपर्यंत 4:30 झाले. आणि मग आता आल्यानंतर सगळ्यांना चहा केला. आणि चहा केल्यानंतर आता म्हटलं भात पण लावूया, कारण सियाचा अभ्यास पण घ्यायचा आहे. मम्मी लवकरच लावला भात. आता बेसन करणार. आज बेसन करायचंय. तर आणि आता मी बेसन करणार आहे आणि मग सियाचा अभ्यास घेणार. आणि इथे मागे सिया विहांचा दंगा चालू आहे. सिया असं पडतात काय? लागेल का नाही हाताला? खाली बस. सायकल चालवायला सांगितली होती ना. पप्पा पण आले आज लवकर शेतातून, त्यामुळे ते सगळ्यांचा एकदमच चहा झाला. अरे सायकल चालवायला सांगितली होती ना. अर्धा तास आहे तुझ्याकडे, तोपर्यंत खेळून घे, परत अभ्यास करायचा आहे. मी अर्धा तासात फटाफट बेसन करून आले. काय ऐकलं का? आणि मग स्टडी करायचा आहे. ए बेटा खाली बस. पडते खाली बस. छान बाळ का आगाओ बाळ धबक. चला आता आमच्या घरी जेवायला चालू आहे. या जेवायला सगळेजण. आणि तुम्हाला एक गंमत दाखवते आता.
आमचं बाळ बघा स्वतः हाताने खाते, स्वतः स्वतः जेवते. त्याला ते राईस निघेन झाले कडे. ट्राइंग बघ बाळ स्वतः स्वतः जेवत. वाकून आणि सांडत नाही बाळ ग, माझं शान ते बाळ. आणि इथं अजय बसलाय आमचा, आणि इथं अतुल बसलाय. आणि आता मी विहानला भात अजून द्यायला गेले होते तेव्हा अतुलकडे दिला सियाचा, तर अतुल डिक्टेट करायला लागलाय बघा सियाचा स्टडी. आता मी घेत बसले ते, पण त्याला म्हटलं थोडंसं डिक्टेट करणं, कारण सियाचा वेळ कमी आहे. सियाकडे वाजलेत 8:30 आणि खूप होमवर्क आहे, पण आज मला नाही वाटत कम्प्लीट होईल. राहिले वायर काढावी अशी, काढून ठेवावी साईडला ठेवावी असं ठेवावं. चला तर आजचा ब्लॉग खूप छोटा झालाय आणि आता मी आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग, लव्ह यू ऑल, बाय बाय.